नमस्कार, मी ऋषी देसाई। सुखवार्तामध्ये आपलं स्वागत। रोज काहीतरी नवं, सकारात्मक आणि ज्यामधून आपल्याला प्रेरणा मिळेल अशा बातम्या आम्ही आपल्यासमोर सुखवार्तामधून घेऊन येतो। आज बातमी 52 सेकंदांनी करून दाखवलेल्या एका चमत्काराची। राष्ट्रगीत नेमकं कधी, कुठे, कसं म्हणावं, यासाठी कुठे उभं राहावं, या सगळ्यावर चर्चा आणि वाद सुरू असताना तेलंगणातल्या एका गावानं एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे। इथल्या एका गावातला प्रत्येक जण फक्त 52 सेकंद देशभक्तीसाठी देतो, पण त्यामुळे झालेले सकारात्मक परिणाम थक्क करणारे आहेत। जम्मी कुंटा तेलंगणातल्या करीमनगर जिल्ह्यातलं छोटंसं गाव। या गावातली रोजची सकाळ अत्यंत उत्साहानं भरलेली असते। अगदी एखाद्या सणासारखं वातावरण रोज गावात असतं। गेल्या काही दिवसांपासून या गावातल्या प्रत्येकाचाच दिवस जरा लवकरच सुरू होतो, त्यासाठी एक खास निमित्त आहे। या गावातल्या पोलीस स्टेशनमधले हवालदार मोहम्मद पाशा सकाळी बरोबर 7:15 पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात। त्यानंतर सगळ्यात आधी पब्लिक ऍड्रेस सिस्टीम अर्थात लोकांना संदेश देणारं यंत्र नीट करतात, कारण थोड्याच वेळात त्यावर राष्ट्रगीत सुरू होणार असतं। जम्मीगुंडा में 18 सेंटर्स में 7:55 को जनगणमन हो जाते, 7:55 को अनाउंसमेंट शुरू होगा, अनाउंसमेंट लगा देगा। अनाउंसमेंट के बाद एग्जैक्टली 8 बजे राष्ट्रीय गीत शुरू होगा, उसके बाद एक छोटा अनाउंसमेंट और एक पेट्रियाटिक सॉन्ग हो रहा। फ्रेंडली पोलिसिंग को ये एक महत्वपूर्ण कार्यक्रम शुरू कर इससे ही अटैच हो रहा। जम्मीकुंटा गावातला हा गांधी चौक। सकाळचे 8:15 वाजलेत। आता या गांधी चौकात मुलं, महिला, तरुण, वृद्ध नागरिक या सगळ्यांची हळूहळू गर्दी व्हायला लागते। गावातला प्रत्येक जण 7:45 ते 8:00 मध्ये हातातली सगळी कामं सोडून या चौकात जमतो। बरोबर 8:00 ठोक्याला पोलीस स्टेशनवरून राष्ट्रगीताला सुरुवात होते। इथे जमलेल्या प्रत्येकाला कुणीही आमंत्रण केलेलं नसतं, जो तो स्वयंप्रेरणेनं इथं पोहोचतो। दिवसभरातले 52 सेकंद देशासाठी द्यायचे एवढ्याच उद्देशानं इथे रोज गर्दी होते। ये बहुत महान चीज है, फैल रहे, पूरा लोग इन्वॉल्व हो रहे और ये लोग देशभक्ति से विकास हो जाता है और जम्मीकुंटा भी विकास हो रहा है। इससे बहुत मिलजुल के काम कर रहे लोग, पूरा मिलजुल के काम कर रहे, बहुत प्रेम से एक जने बहुत नज़दीक आ रहे। ये हमारी ज़रूरी है ना, हमारे देशभक्ति के लिए अपन 1 मिनट टाइम नहीं दिया तो कहीं को, हम भी एक स्टूडेंट ही से, हम डेली 1 मिनट 52 सेकंड नहीं आए तो हम कहीं को, कई लोग हमें कई कामों में जाते, 52 सेकंड देशभक्ति के वास्ते नहीं दिए तो टाइम कहीं को, इसलिए मैं डेली आ रहा हूँ। रोज राष्ट्रगीत म्हणण्याच्या या उपक्रमाच्या आयडियाची कल्पना जम्मीकुंटाचे पोलीस निरीक्षक प्रशांत रेड्डी यांची। आता जम्मीकुंटामध्ये हा उपक्रम सुरू होऊन 100 दिवस उलटलेत, पण ज्यावेळी रेड्डींनी या उपक्रमाची सुरुवात केली त्यावेळी आपल्या या कल्पनेला चांगला प्रतिसाद मिळेल का याबद्दल बरीच संदिग्धता त्यांच्या मनात होती। आई थॉट कॅन आय प्रोसीड, कॅन आय गेट दॅट सॉर्ट ऑफ पॉझिटिव्ह रेस्पॉन्स अँड रिॲक्शन फ्रॉम द पीपल, आय थॉट। बट इमिडिएटली द मुमेंट वेन आय थॉट टू स्टार्ट दिस इनिशिएशन 15th August, ऑन दॅट डे slowly there were just handful of people and 16th, 17th, 18th, slowly day by day there was huge response and irrespective of the gender everyone is coming forward। Prashant Reddyncha rashtragitacha upakramala tufan pratisad milala। Lokagrahastav Jammikunta madhe 18 vegvegya thikani loudspeaker basavnyat aale, त्यावरून एकाच वेळी राष्ट्रगीत म्हटलं जातं।
जम्मी कुंटापासून प्रेरणा घेत आता जवळच्या गावांनीही राष्ट्रगीताचा उपक्रम सुरू करण्याचं ठरवलंय. पीपल फ्रॉम 10 months, 11 months old, right from 10 months, 11 months old, up to 90 years, everybody is, they are voluntarily coming forward and they are standing on the road. Even the physically challenged, mentally derailed, everyone is coming forward and everyone is standing and paying respects to national anthem every day. Really, there is a remarkable and tremendous change and overwhelming support is coming from across the town. रोज सकाळी 8:52 राष्ट्रगीतासाठी या एवढ्या छोट्या कल्पनेनं बरंच काही साधलंय. गेल्या 100 दिवसात गावातली गुन्हेगारी कमी झालीय. गावातले सगळेजण एकोप्यानं आणि गुण्या गोविंदानं नांदायला लागलेत. हाच तर राष्ट्रगीताचा मूळ उद्देश आहे. दिवसातली फक्त 52 सेकंद देशभक्तीसाठी दिली तर काय चमत्कार घडू शकतो, त्याचं जम्मी कुंटा हे उत्तम उदाहरण. प्रसाद भोसेकर, झी मीडिया, हैदराबाद. लहान मुलं साधारणपणे खाऊ, खेळणी, मोबाईल गेम्स यासाठी हट्ट करतात. पण यवतमाळमधल्या एका चिमुरडीचा वेगळाच हट्ट होता. त्या हट्टासाठी ती 3 दिवस रुसून बसली. शाळेतही गेली नाही. अखेर गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या घरात जे घडलं नाही ते घडलं. बालहट्टापुढे तिचे वडील नमले, तिचा हट्ट पुरवला. ती सुरुवात होती गावातल्या एका क्रांतीची, एका उत्तम आरोग्य व्यवस्थेची. शाळेत जावं, अभ्यास करावा, खेळावं, बागडावं याच वयातली श्वेता यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या इंद्रठाणा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत 4th शिकते. परिसर अभ्यास हा विषय शिकता शिकता स्वच्छतेचं महत्व समजू लागलं आणि त्याचबरोबर आपलं गाव अस्वच्छ आहे हेही तिला समजलं. श्वेताच्या घरी शौचालय नव्हतं. परिसर अभ्यासातल्या तक्त्यामध्ये एक प्रश्न होता, शौचालयाचा वापर करता का? दुर्दैवानं श्वेताला नाही असं उत्तर लिहावं लागलं आणि त्यामुळेच श्वेता प्रचंड अस्वस्थ झाली. काहीही झालं तरी घरी शौचालय हवंच असा हट्ट तिनं सुरू केला. खाऊ नको पण शौचालय बांधा असा धोशाच तिनं वडिलांकडे लावला. रुसून बसलेली श्वेता 4 दिवस शाळेतही गेली नाही. शेवटी तिच्या वडिलांनाही हा बाल हट्ट मोडवेना आणि गेले कित्येक वर्षात जे घडलं नाही ते घडलं. श्वेताच्या घरी शौचालय बांधलं. माझ्या घरी शौचालय नव्हतं तेव्हा मी सरांना 3 दिवसाची सुट्टी मागितली. सरांनी विचारले काच्यासाठी पाहिजे, तर मी म्हणाली माझ्या बाबांना मी सांगतो की शौचालय बांधा नाही कर मी शाळेत नाही जाणार. आईला सांगितले की आपण उघड्यावर गेलो तर रोगजंतू आपल्या पोटात शिरतील आणि मग आपल्याला आजार होऊ शकतो. मी एक दिवस तुम्ही शाळेतून आली आणि म्हणाली की बाबा स्वच्छालय घरी पाहिजे. नंतर मग मी विचार केला तर नाही बा, ती म्हणाली की शाळेत जाणार नाही, स्वच्छालय जर नसेल तर शाळेत जाणार नाही. त्यामुळे तिच्या हट्टापुढे मी काम चालू केले. इंद्रठाणा गावाला अस्वच्छतेचा आणि हगणदारीचा शाप, तो पुसून टाकण्यासाठी श्वेताच्या शाळेनंही पुढाकार घेतला. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी शौचालय नाही त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र लिहिण्यात आली, त्यांना घरोघरी शौचालयाचं महत्व समजावून सांगण्यात आलं. आम्हाला आढळून आलं की तिच्याकडे शौचालयच नाही, त्यामुळे तिने हट्ट धरला आपल्या पालकांकडे, तिने हट्ट धरला की शौचालय बांधा नाहीतर मी शाळेत अजिबात जाणार नाही. पालकाला सुद्धा समजावून सांगितले आणि तिचे पालक सुद्धा समजूतदार निघाले आणि तिच्या पालकांनी शौचालय बांधण्याचे आम्हाला आश्वासन दिले. गेली कित्येक वर्ष इंद्रठाणा गावातल्या अनेकांच्या घरी शौचालय नव्हतीच, पण या विरोधात अस्वस्थ होणं आणि उभं राहणं महत्वाचं, ते अवघ्या 10 वर्षाच्या श्वेतानं केलं. व्यवस्था बदलण्यासाठी नेहमी फार मोठ्या उठावांचीच गरज असते असं मुळीच नाही. महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा खेड्यातल्या छोट्याशा मुलीच्या हातूनही ही क्रांती अगदी नकळतपणे सहजपणे घडली. श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. आता बातमी एका कंडक्टरच्या प्रामाणिकपणाची. पैशाचं घबाड समोर दिसत असताना त्यातल्या एकाही पैशाला स्पर्श त्यानं केला नाही. मोहाचा तो क्षण टाळणं अवघड असतं,
पण त्यानं तो क्षण जिंकला म्हणूनच या कंडक्टरचं आज कौतुक होतंय. मुंबईच्या धकाधकीचा असाच एक दिवस. घाटकोपरला राहणारे केशव शिरसाट 305 नंबरच्या बसमध्ये चढले. तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि त्यामुळे घाटकोपर डेपोला न जाता ते पंतनगरलाच उतरले. फोनच्या गडबडीत बॅग बसमध्येच राहिली. ज्या क्षणी हे जाणवलं त्या क्षणी पायाखालची जमीनच सरकली. बॅगेत 2,00,000 रुपये होते. त्या पैशांमधून बहिणीचं लग्न करायचं होतं. बसचा नंबर मार्ग काहीच माहीत नव्हतं. बॅग गेली, पैसे गेले. आता शिल्लक राहिली होती ती हतबलता आणि बहिणीच्या लग्नाची चिंता. मी फोन आलेला म्हणून फोनवर बोलता बोलता बॅग बाजूला ठेवलेली आणि फोनवर आलो बोलता बोलता खाली उतरलो आणि बॅग बसमध्येच राहिली. मला 5 मिनिटानंतर हे झालं की बॅग विसरलोय म्हणून. पण नंतर मी घाटकोपर डेपोला म्हणजे आलो की असं असं आहे की बॅग म्हणून हरवली. मी माझ्याकडे लक्षात बस नंबर नाही. ते बोलले की तिकीट लागेल. तर मी तिकीट घेतलेलं काढलेलं तिकीट फाडलं म्हणून परत तिथे गेलो पंतनगरला ते तिकीट शोधायला. दुसरीकडे 305 नंबरच्या बसचा पुढचा प्रवास सुरू होता. बसचे कंडक्टर होते गोकुळ राठोड. त्यांना एका सीटवर राहिलेली बॅग मिळाली. बॅगेतले 2,00,000 रुपये सुद्धा मिळाले. मोह निर्माण होण्याचा हाच तो क्षण आणि हीच ती वेळ. पण तो मोह नाकारून गोकुळ यांनी ती बॅग रितसर आगारात जमा केली. बॅगेतल्या कागदपत्रांवरून केशव शिरसाट यांचा नंबर मिळाला. लक्ष्मीनगरच्या सिग्नलला बस राईट मारत असताना डेपोकडे जात स्टेशनवरनं डेपोकडे येत असताना पॅसेंजरने निदर्शनास आणून दिले की मास्तर बसमध्ये बॅग विसरलेली आहे कोणीतरी. मग त्याच्यानंतर मी ती घेऊन डेपोमध्ये जमा केली. ते आपले पैसे नसल्यामुळे ते कुठल्या तरी महत्त्वाच्या कामासाठी असतील त्यांचे. त्याच्यामुळे मला काही घरी घेऊन जायचा विचार नव्हता आणि केलाही नाही. केशव शिरसाट यांचा फोन वाजला. घाटकोपर बस आगारातून आलेला तो फोन होता बॅग सापडल्याचा. मग पुढचं सगळं सोपं आणि सुरळीत झालं. शिरसाट आगारात पोहोचले. बॅग मिळाली. 2,00,000 रुपये सुद्धा मिळाले. गोकुळ राठोडच्या प्रामाणिकपणाची दखल घेत बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकिळही घाटकोपर आगारात पोहोचले. त्यांच्या हस्ते गोकुळचा सत्कार झाला. बेस्टचे कर्मचारी हे प्रामाणिक आहेत. बेस्टवरती नितांत प्रेम करणारे आहेत आणि प्रवाशांना कुठलीही गैरसोय होता कामा नये. बेस्ट ही सुरक्षित बेस्ट म्हणून आत्तापर्यंत नावाजलेली आहे, गणली जाते आणि अशीच परंपरा या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी चालू ठेवलेली आहे. त्या बेस्ट कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माणूस पैशानं नाही विश्वासानं मोठा होतो यावर गोकुळ यांचा प्रचंड विश्वास. त्यामुळेच 2,00,000मधला 1 नया पैसाही इकडचा तिकडे झाला नाही. आता शिरसाटांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. बहिणीच्या लग्नाचे सनई चौघडे वाजायला लागलेत. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. सुखवार्तामधील पुढची बातमी अशीच प्रेरणा देणारी. पाहूया नाशिकमधल्या एका क्रिकेटपटूची सध्या का चर्चा होते. सुखवार्ताची पुढची बातमी नक्की पहा आणि या गुणी खेळाडूच्या पाठीमागे तन मन धनाने उभे राहा. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास, आशाएं हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार, आशाएं तूफानों को चीर के, मंजिलों को छीन ले, नाशिक मधल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर क्रिकेटचा सराव करणारा हा दयावान जाधव. लहानपणापासूनच त्याचा एक हात अधू आहे.
त्यामुळे उजव्या हाताचाच त्याला उपयोग करावा लागतो. पण म्हणून आपण इतरांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी आहोत असं त्याला मुळीच वाटत नाही आणि हेच त्याच्या खेळातूनही तो दाखवून देतो. सध्या दयावान त्र्यंबकेश्वर तालुका क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. काही वर्षांपूर्वी त्यानं भारत विरुद्ध पाकिस्तानचा अपंगांचा सामना बघितला. त्यानंतर आपणही क्रिकेट खेळू शकतो असं त्याला वाटलं आणि तिथूनच दयावानचा क्रिकेट प्रवास सुरू झाला. एका हातानं अधू असूनही तो स्पिन बॉलिंग टाकतो आणि बॅटिंग करतो. याच अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्याच्याकडे त्र्यंबकेश्वर टीमचं नेतृत्व आलंय. दयावानचे आई वडील शेतमजूर आहेत. तो सध्या ITI शिक्षण घेतोय. मी टेनिस वरती खेळायचो. पहिले 4 वर्ष टेनिस वरती खेळलो. नंतर मी एक इंडिया पाकिस्तानची मॅच बघितली हँडिकॅपची. तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं का मी पण करू शकतो, आपल्या भारतासाठी काहीतरी करू शकतोय, माझ्याकडनं होईल. तिथून मग मी याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला सीझनवरती. माझं एकच स्वप्न राहील का मी इंडियाची जर्सी घालून इंडियाच्या टीममध्ये खेळावं असं. दयावानचा खेळ पाहून त्याचे प्रशिक्षकही आश्चर्यचकित झाले होते. कुठल्याही सामान्य खेळाडूपेक्षा दयावानचा खेळ उत्कृष्ट असल्याचं ते आवर्जून सांगतात. त्याच्या जिद्दीला तर सलामच करायला पाहिजे, कारण की क्रिकेटमध्ये तुम्ही विचार करा प्रत्येक गोष्टीला दोन हात पाहिजेच. पण हा सिंगल हँडेडली सगळ्या गोष्टी इतक्या प्रॉपरली करतोय. बॉलरने बॉलिंग टाकल्यानंतर फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवणे म्हणा किंवा मग बॅटिंग करताना प्रत्येक वेळेस आपण विचार करतो. आम्ही क्रिकेट शिकवताना सांगतो की दोन्ही हाताने वाकून खेळा, प्रॉपर खेळा. पण तो एका हाताने इतकी प्रॉपरली खेळतो की त्याचं तो उल्लेखनीयच म्हणावं लागेल ती म्हणजे ती गोष्ट. दयावानची क्रिकेटमधली कामगिरी गेल्या 3-4 वर्षांपासून सातत्यानं उंचावतीये आणि भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची त्याची इच्छा आहे. दयावानचा आदर्श क्रिकेटचा देव असं ज्याला म्हटलं जातं तो सचिन आहे. पण दयावानसारखे खेळाडू मुळात एक प्रेरणा आहेत. अपंगत्वाला क्लीन बोल्ड करत त्यानं स्वतःच्या बाउंड्रीज मोठ्या करण्याचं ठरवलं आणि म्हणूनच सीमारेषेपलीकडे जाणारे त्याची चौकार आणि षटकार जास्त कौतुकाचे वाटतात. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्या समोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना, चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा sukhavarta@gmail.com वर. आज सुखवार्ताचा शेवट मनाला एक सल्ला देऊन करूया. मना, फार काळजी करू नकोस. मना मानसी दुःख आणू नको रे. मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके